खेडसे उद्योजक सदानंद कदम यांना शुक्रवारी सकाळी ईडीच्या पथकानं ताब्यात घेतलंय. मुंबईहून दाखल झालेल्या ईडीच्या पथकानं त्यांच्या घरातून ही कारवाई केली आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने कदम यांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता. यात सदानंद कदम यांच्यासमवेत रत्नागिरीचे माजी पालकमंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी नियमबाह्य पद्धतीनं हे रिसॉर्ट उभारल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी पुरावे सादर केले होते. त्यानंतर या प्रकरणी संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झालेत. आता थेट सदानंद कदम यांना ईडीनेच ताब्यात घेतलंय. यावर किरीट सोमय्या यांनी तत्काळ प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. बघूया काय म्हणालेत किरीट सोमय्या. दापोली साई रिसोर्ट घोटाळा, ईडीने आज सदानंद कदम ची अटक केली आहे. अब तेरा क्या होगा अनिल परब. 1927 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये 2023-24 साठी प्रवेश सुरू. इकॉनॉमिक टाइम्स ने सर्वोत्कृष्ट शैक्षणिक ब्रँड म्हणून गौरवलेलं CBSE स्कूल. नर्सरी वयवर्ष 3 ते इयत्ता 9 पर्यंतच्या वर्गांसाठी मर्यादित जागा उपलब्ध. ऑनलाइन अर्ज प्रवेश करण्यासाठी www.podareducation.org/admissions ला भेट द्या. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. शाळेचा पत्ता नरडवे रोड वरचीवाडी कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8655809079.